काँग्रेसचे दिवंगत नेते तथा हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. आज त्यांच्या निधनाला वर्ष पूर्ती झाली आहे. त्यांच्या हिंगोलीतील कळमनुरी येथील निवासस्थानी स्वर्गीय खासदार राजीव सातव यांचा प्रथम स्मृती दिन साजरा करण्यात आलाय. त्याचबरोबर स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या पुतळा देखील उभारण्यात आलाय. सातव समर्थकांनी त्यांच्या पुतळ्याला व समाधीला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. परंतु आज स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमादरम्यान हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व राजीव सातव यांच्या पत्नी आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्यात अबोलाचं दर्शन दिसून आलंय. मागील काही दिवसांपासून प्रज्ञा सातव हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात नाराजी नाट्य असल्याचं ऐकायला मिळत आहे. परंतु आज त्यांचं स्पष्ट चित्र दिसून आलंय. वर्षा गायकवाड यांच्या येण्याअगोदरच विधिवत पूजा करून पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. अनावरण झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी प्रज्ञा सातव यांच्या अनुपस्थितीत राजीव सातव यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून जास्त वेळ न काढता पाय घेतलाय. त्यामुळे सातव समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रज्ञा सातव यांना माध्यमांनी विचारलं असता त्यांनी यावर सारवासारवीची उत्तरं दिली आहेत. त्यांनी 5 मिनिटं आम्ही त्यांना स्टेजकडे यावं ही विनंती केली होती. त्यांनी 5 मिनिटं येऊन भाऊंवर श्रद्धांजलीपर आपले विचार मांडले असते तर खरोखरच भाऊला सुद्धा आज जिथे कुठे भाऊ असतील भाऊला सुद्धा आनंद झाला असता. परंतु त्यांना तेवढा वेळ नव्हता तर त्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. भाऊंना जाऊन आज 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये काल जोधपूरला काँग्रेसचा मोठा कार्यक्रम होता. तिथनं वर्षातही आल्यात. बाकी मंत्र्यांनाही येणं शक्य झालं असतं. बाकी मंत्र्यांनी उपस्थिती टाळली. काही बोलणं वगैरे झालं का त्यांच्याशी? माझं सर्व मंत्रिमंडळांशी बोलणं झालं. मग बाळासाहेब थोरात असतील, अशोकरावजी चव्हाण असतील, आमचे नाना भाऊ असतील, तर सर्वजण येण्यासाठी तत्पर होते. परंतु काल संध्याकाळी 6:15 शेवटचा फोटो सेशन झाला आणि त्याच्यानंतर काहींसाठी स्पेशल CWC ची स्पेशल मॅडमनी मीटिंग पुन्हा कॉल केली. त्यामुळे काहींना तिथे थांबावं लागलं. आणि दुसरं म्हणजे त्यांनी नागपूर उदयपूर हैदराबाद फ्लाईटसुद्धा कालच्या चेक केल्या तर त्या फ्लाईट्स नव्हत्या. त्यामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही. परंतु इथून पुढे सुद्धा 15 दिवसात किंवा महिनाभराच्या कालावधीमध्ये येऊन एखादा कार्यक्रम घेऊन पुनश्च एकदा ते सगळे त्यांची उपस्थिती लावणार आहेत. काय आठवणी आहेत स्वर्गीय खासदार राजीव सातवजी यांचा? आज तुला माहिती आहे की 1 वर्ष त्यांना जाऊन झालेली आहे. हे त्यांच्या पहिल्या वर्षाच्या नंतर आठवणीच्या खूप आम्हाला उजाळा आहे. कारण माझ्या आणि त्यांच्या संबंध हे फक्त राजकारण म्हणून नव्हते, आम्ही बहीण भाऊ म्हणून होतो. आणि सर्वांना हिंगोली जिल्ह्यामध्ये माहिती आहे की राजीव सातव आणि वर्षा गायकवाडांचं नातं हे बहीण भावासारखं होतं. आणि एकमेकाच्या सुखादुःखात उभं राहणं, एकमेकांच्या माध्यमातून कार्यकर्त्याला कसा न्याय देता येईल, कारण इथे सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना माहिती आहे की हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्री मला मिळावं म्हणून सुद्धा राजीवभाऊंनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी मला या ठिकाणी पालकमंत्री म्हणून आणलं. आणि त्यांचा नेहमी एक ध्यास असायचा की बाबा सर्वसामान्य माणसाचा छोटातला छोटा प्रश्न आपल्याला जरी छोटा वाटत नसता तर त्यासाठी तो खूप मोठा प्रश्न असतो. त्यामुळे आपण सर्वसामान्य कार्यकर्त्याचा प्रश्न सोडवला पाहिजे, कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे. त्यांचं ते स्मित हास्य खूप लोकांना माहिती आहे की येऊन सगळ्यांच्या खांद्यावर हात टाकणं, खाली येऊन बसणं आणि छोट्या छोट्या गोष्टीमधून, छोट्या छोट्या वाक्यातून, छोट्या छोट्या वर्तनातून ते लोकांना दाखवायचे की मी तुमच्यामधला आहे, तुमचा भाऊ आहे, तुमच्या सोबतीला आहे. दिल्लीत जरी होते त्याच्यावेळी खासदार झाले होते त्यावेळेस दिल्लीवरून फोन करून कशा तऱ्हेने चाललं आहे, काय छोट्यातली छोटी गोष्टी असेल, काय दुःख असेल किंवा काय सुख असेल तर ते आमच्याबरोबर उभे राहायचे. आणि म्हणून आज आमचा बंधू आमच्यामध्ये नाही आहे. काँग्रेसचा सगळ्यात मोठा नेता आमच्यामध्ये नाही आहे. कारण काँग्रेस याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. 3 दिवस आपल्याला सर्वांना माहिती आहे की उदयपूरमध्ये चिंतन शिबिर होतं. त्यामध्ये असं खूप साऱ्या गोष्टींचा विचार झाला. पण त्याच वेळेला त्या शिबिरामध्ये कुठे ना कुठे मला राजीव सातव यांची सातत्याने आठवण येत राहिली. कारण मागील काळात जेव्हा ज्या वेळेला शिबिर झाले राजीव सातवांनी येऊन भाषणं केली होती त्या ठिकाणी त्यांचा वावर होता. यावेळी दुर्दैवाने ते या चिंतन शिबिरमध्ये नव्हते. काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा, काँग्रेसचे विचार लोकांपर्यंत जावे म्हणून सातत्याने ते काम करत होते. आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहते आणि त्यांनी सांगितलेलं कार्य आणि त्यांनी सांगितलेले विचार सातत्याने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा या काळामध्ये प्रयत्न आहे. मी त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात पण सहभागी आहे. कारण त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा
आज दुःखाचा दिवस कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तुमच्या हस्ते हे होणार होतं सोहळ्या, याचं काय नेमकं नाही? मला असं वाटतं माझ्या दृष्टिकोनातून मी माझा भाऊ एक वर्षापूर्वी हरवलं आहे. मला त्याचं दुःख मोठं आहे. मी तुम्हाला सांगितलं की चिंतन शिबिरमध्ये पण आम्ही वावरताना मला हे सातत्याने वाटत होतं की राजूभाऊ असं तर काय केलं असतं. आज हा आमच्यासाठी खूप दुःखाचा दिवस आहे आणि दुःखाच्या दिवसामध्ये राजकारण करण्यासारखी किंवा राजकारण बोलण्यासारखी गोष्ट नाही आहे ही आमच्या दृष्टिकोनातून. हा आमचा ताई इथे या ठिकाणी आहेत. कुटुंबाचा दुःखाचा दिवस आहे आणि कुटुंबाच्या दुःखाच्या दिवसामध्ये राजकारण करणं हा बरोबर नाही आणि याच्यावरती प्रश्न विचारणं हे सुद्धा बरोबर नाही आहे. मी आपल्याला सर्वांना सांगते की ज्या तऱ्हेने राजूभाऊ त्या काळामध्ये वावरत होते किंवा त्या काळात बैठकामध्ये राजूभाऊंचा जो सहभाग होता, कारण आपल्यालाही माहिती आहे की दिलेल्या त्यांचं वर्चस्व होतं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांचं वर्चस्व होतं आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणाची त्यांना सगळी जाणीव होती आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी ह्या गोष्टी होत होत्या. माझं एकच आपल्या सर्वांना सांगणं आहे की महाविकास आघाडी ही झालेली कशावरतीच कमान. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.